एकदम अस्सल खव्याचे लाडू, परफेक्ट प्रमाणासहित, एकदम सुंदर असे चव देणारे। एक खास ट्रिक वापरून व्हिडिओच्या शेवटी एक टिप्स पण देणार आहे। पाक फार वेगळ्या पद्धतीने केलेला आहे, त्याकरता पूर्ण रेसिपी नक्की बघा। एकदम अस्सल खव्याचे लाडू बांधणं झाले माझे, आता बघू शकता तुम्ही। हे चौकणी म्हणजे पेढे घाटी करायचे आहे, गोल करायचे नाही। बांधताना याला खूप चोळून चोळून घ्यायचं आहे, कारण याचा रवा लवकर मुरत नाही। खव्याचे लाडू करताना पाक खूप काळजी घ्यायची आहे, याचा पाक सैल होता कामा नये। मी सगळं सविस्तर दाखवलेलंच आहे। बेसनाचे लाडू, नारळ पाकाचे लाडू यापेक्षा एकदम वेगळे लाडू आहे अस्सल खव्याचे लाडू, तुम्ही नक्की करून बघा। पाक करताना तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट्समध्ये विचारू पण शकता, कारण याला पाक खूप काळजीपूर्वक करावा लागतो, कारण खवा लगेच खाली बसतो आणि रवा भिजत नाही, त्यामुळे हे परफेक्ट प्रमाणासहित दाखवलेले आहे। मागच्या लाडूपेक्षा ह्या लाडूचा रंग पण खूप मस्त आलेला आहे, कारण याचा खवा खूप वेगळा होता, एकदम अस्सल गावरान खवा। तो भाजायला जरा खूप त्रास होतो, पण एकदम छान अस्सल खव्याची चव तुम्ही बघू शकता। मला खात्री आहे पाहुणे आल्यावर जर तुम्ही हे लाडू केले तर नक्की तुम्हाला रेसिपी विचारतील।